अप्लायन्स अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त मान्सून ऑफर. फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून. फायनान्स उपलब्ध. नियम व अटी लागू. पलूस शहरात मोबाईल्स, लॅपटॉप, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाईल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स पलूस. सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहेर घर. आजच भेट द्या पवन मोबाईल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस. 76661 35 46 98 90 00 64 68. नमस्कार, मी नूतन. आपण पाहत आहे पलूस न्यूज एक्सप्रेस. पाहुयात आजची ब्रेकिंग न्यूज. अंकलखोप येथे अपघात, 7 जण जखमी. रस्ता बनला मृत्यूचा सापळा. आष्टा तासगाव मार्गावर कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेली आहे. यामध्ये 7 जण जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सायंकाळी 4:30 दरम्यान स्कॉर्पिओ गाडी क्रमांक M14K9035 इंदापूर, जिल्हा पुणे, आष्टा येथून तासगावकडे चालली होती. अंकलकोप येथील HP पेट्रोल पंपाजवळ पलूसकडून येणारी गाडी अचानक समोर आल्याने गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या 15 ते 20 फूट खोल खड्ड्यात गाडी गेली आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाडी खाली कोसळल्यानंतर गाडीचे दरवाजे लॉक झाले होते. स्थानिक नागरिकांनी त्वरित मदतीला धावत घटनास्थळी धावून गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातात 7 जण जखमी झाले असून यामध्ये 4 पुरुष 3 महिला व 1 लहान मुलाचा समावेश आहे. सर्व जखमींना आष्टा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेत होते. या मार्गावर कंत्राटदाराने रस्ता वाहतुकीच्यासाठी पूर्ण केला असला तरी सुद्धा वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बरीच कामे अपूर्ण राहिल्याने रोज 1-2 अपघात घडत आहेत. अनेक चौकात व्यापारी वर्गाच्या हातगाड्या रस्त्यावर आलेल्या दिसतात. त्यामुळे वाहन चालक गाडी रस्त्यावरच पार्क करतात. मग रस्ता अरुंद राहतो, त्यामुळे अपघात होत आहेत. चौकात मुख्य रस्त्यावर येणाऱ्या अन्य मार्गावरील वाहने खोक्यांमुळे दिसत नाहीत, यातूनही असे अपघात घडत आहेत. अनेक चौकात सूचना फलक नाहीत, चौकाचे रुंदीकरण नाही, काही ठिकाणी साईड पट्टी भरली नाही, संरक्षण कठडे नसल्यामुळे बाहेरगावच्या प्रवासी अपघातात बळी पडत आहेत. याला सर्वस्वी कंत्राटदार जबाबदार असल्याची चर्चा या ठिकाणी रंगते आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.